नमस्कार मुलांनो, डी व्ही मॉईल पब्लिक स्कूल ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. मी तुमची विषय शिक्षिका शीतल भोगे तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. इयत्ता 7वी व 8वीमध्ये मराठी विषयामध्ये आज आपण केवळ प्रयोगी अव्ययांचे प्रकार या घटकाचा भाग 2 समजून घेणार आहोत. मुलांनो, मागील तासिकेला आपण केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय ते समजून घेतले. आपल्या मनातील उत्कट भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक अव्ययाला केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. मुलांनो, जे शब्द आपल्या मनातील एखादी उत्कट भावना व्यक्त करतात अशा उद्गारवाचक अव्ययाला काय म्हणतात? केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. मुलांनो, केवळ प्रयोगी अव्ययांचे 9 प्रकार आहेत. त्या प्रकारांमधून आपण 4 प्रकारांची माहिती समजून घेतली. उर्वरित प्रकार आज आपण समजून घेऊया. 5वा प्रकार आहे संमतीदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. संमतीदर्शक म्हणजे आपली सहमती दर्शवणारे केवळ प्रयोगी अव्यय. त्यामध्ये होय, हो, ठीक, अच्छा, बराय या अव्ययांचा समावेश होतो. वाक्यात उपयोग आपण अशा प्रकारे करू शकतो. हो, चालेल ना, तुम्ही केव्हाही या आमच्याकडे. या वाक्यामध्ये आपण काय दाखवत आहो? आपली संमती दर्शवत आहो. हो, चालेल, म्हणजेच आपल्याला ते चालेल. तुम्ही केव्हाही या आमच्याकडे, म्हणजेच आपल्याकडे संबंधित व्यक्ती केव्हाही आले तरी आपल्याला ते चालेल, म्हणजेच त्यासाठी आपली संमती आहे. त्यानंतर 2, होय, ते काम मी करतो. मुलांनो, जेव्हा आपले आई किंवा बाबा आपल्याला कोणते काम सांगतात तेव्हा आपण काय म्हणतो? होय, ते काम मी करतो. म्हणजेच होय या शब्दाद्वारे आपण आपली संमती दर्शवतो. त्यानंतर 3 बघा. अच्छा, ठीक आहे, मी जाईन तिथे. यामध्ये अच्छा या शब्दाद्वारे आपण काय करत आहो? आपली संमती दर्शवत आहो की मी तिथे जाईन. तर अशा प्रकारे हे संमतीदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहेत. या शब्दांद्वारे आपण आपली संमती दर्शवतो. त्यानंतर 6वा प्रकार आहे विरोधदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. बघा, विरोधदर्शक म्हणजेच आपल्याला जर कोणतेही काम करायचे नसते तेव्हा आपण विरोध दर्शवतो. जसे छिछे, उहू, छट, उहू. याचा वाक्यात उपयोग बघा. उहू हे कदापि शक्य होणार नाही. उहू म्हणजेच विरोध दर्शवतो आपण की हे कधीही शक्य होणार नाही, म्हणजेच ते अशक्य आहे. त्या गोष्टीसाठी आपला विरोध आहे. त्यानंतर बघा, छिछे ते काम मी मुळीच करणार नाही. म्हणजेच कोणतेही जे काम आहे ते काम करण्यास आपण विरोध दर्शवत आहो. कोणत्या शब्दाद्वारे? छेछे, उहू हे काय आहेत? हे विरोधदर्शक शब्द आहेत. विरोधदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहेत. या अव्ययांद्वारे आपण विरोधदर्शक आपली जी भावना आहे ते व्यक्त करत आहो. त्यानंतर पुढील प्रकार आहे तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. यामध्ये थू, फुड, छी, छट, शिड अशा प्रकारचे तिरस्कारदर्शक अव्ययांचा समावेश होतो. वाक्यात उपयोग बघा. छट, काही झालं तरी ते वाईटच आहे. या छट या शब्दाद्वारे आपण आपल्या मनातील तिरस्काराची भावना आपण व्यक्त करत आहो. त्याबद्दल आपल्या मनातील तिरस्कार आपण व्यक्त करत आहो. कोणत्या अव्ययाद्वारे? छट, काही झालं तरी ते वाईटच आहे. आपण त्या गोष्टीचा तिरस्कार करत आहो. त्यानंतर छी, किती घाण. या छी या शब्दाद्वारे सुद्धा आपण आपल्या मनातील तिरस्काराची भावना व्यक्त करत आहोत. म्हणून मुलांनो, हे तिरस्कारदर्शक म्हणजेच मनातील तिरस्कार दर्शविणारे केवळ प्रयोगी अव्यय आहेत. त्यानंतर 8वा प्रकार आहे संबोधनदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. यामध्ये अहो, अगं,
अरे, ए अशा केवल प्रयोगी अवयवांचा समावेश होतो। यांचा वाक्यात उपयोग बघा। अरे जरा इकडे ये, अहो जरा ऐका की, अग आई मला पाणी दे। अरे, अहो, अग या अवयवांद्वारे आपण संबोधित करत आहो, कोणाला तरी आपण आवाज देत आहो, बोलावत आहो, तर हे संबोधन दर्शक केवल प्रयोगी अवयव आहेत। तर अशा प्रकारे या अवयवांचा वाक्यात उपयोग आपल्याला करता येईल। या अवयवांचा उपयोग आपण कोणालाही संबोधित करण्यासाठी, बोलावण्यासाठी करतो। त्यानंतर नववा प्रकार आहे मौन दर्शक केवल प्रयोगी अवयवे। यामध्ये चुप, गप्प, गुपचुप अशा शब्दांचा समावेश होतो। बघा वाक्यात उपयोग। चुप, तू काहीसुद्धा बोलू नकोस, गप्प बसा। या चुप और गप्प या शब्दांद्वारे, या अवयवांद्वारे आपण मौन ठेवायला सांगत आहो, मौनाची भावना व्यक्त करत आहो। या शब्दांद्वारे चुप म्हटल्याबरोबर आपल्या आपण पुढच्या व्यक्तीला एकदम मौन धारण करायला सांगत आहो। तर हे काय आहे, मौन दर्शक केवल प्रयोगी अवयव आहेत। यातून मौन दर्शक भावना व्यक्त होते। गप्प म्हटल्याबरोबर गप्प बसा, त्याचा अर्थ होतो पुढील जे व्यक्ती आहेत ते एकदम मौन धारण करतील, मौन होतील। तर अशा प्रकारे हे मौन दर्शक केवल प्रयोगी अवयवे आहेत। मुलांनो, आज आपण केवल प्रयोगी अवयवांचे उर्वरित भाग, उर्वरित प्रकार समजून घेतले। त्यावर तुमचा गृहपाठ आहे। आपण जे केवल प्रयोगी अवयव त्यांचे प्रकार आज आपण समजून घेतले, त्या प्रकारांचे वाचन करा व वहीमध्ये लिहा। मुलांनो, आशा करते मी तुम्हाला हा घटक समजला असेल। पुढील तासिकेला आपण नवीन घटक घेऊन भेटूया। धन्यवाद।